हा सूट तुम्हाला आठवतोय का? हा तोच सूट आहे ज्यावरून सत्तेत येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले होते. जानेवारी 2015 अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या दुसऱ्या भारत दौऱ्यादरम्यान मोदींनी हा खास सूट परिधान केला होता. या सूटवर लांब पिवळे पट्टे होते ज्यावर नरेंद्र दामोदर दास मोदी असं त्यांचं संपूर्ण नाव लिहिलेलं होतं. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हा सूट बनवण्यासाठी 10 लाख रुपयांचा खर्च आल्याचा दावा केला होता, तर मोदी यांना हा सूट भेट म्हणून मिळाला असल्याचं भाजपकडून सांगण्यात येत होतं. पण याच सूट नंतर मोदी सरकारला सूट बूट की सरकार हे नाव मिळालं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेगवेगळ्या आवडी आणि सवयींविषयी चर्चा सुरू झाली. त्यांच्या सरकारला आता 9 वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आपण नरेंद्र मोदी यांच्या अशाच काही विशेष आवडी आणि सवयींविषयी माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी दीपाली सोनकवडे आणि मोदींच्या 9 वर्षातल्या कारकिर्दीवर लेट्सअप मराठीने सुरू केलेल्या सिरीजमध्ये आजचा 6वा विषय मी आज तुमच्यासमोर मांडत आहे आणि आजचा विषय आहे पंतप्रधान मोदींच्या विशेष 9 सवयी. पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सवय आहे नियमित योग. मोदींना योगासनं करण्याची सवय आहे. अनेकदा मोदींनी त्यांचे योग करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केलेत, तर नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळेच जागतिक योग दिन सुरू झाला. यासाठी मोदींनी युनोकडून मान्यता मिळवून घेतली. योग या विषयावर त्यांची अतूट निष्ठा आहे, म्हणूनच जागतिक योग दिनाचं भव्य आयोजन ते करू शकलेत. आता पंतप्रधान मोदींची दुसरी सवय आहे ती म्हणजे उत्तम श्रोता. मोदी हे एक उत्तम श्रोते आहेत. ज्यावेळेला ते कोणत्याही बैठकीला उपस्थित असतात त्यावेळेला आपल्या सहकाऱ्यांची मतं ते गांभीर्याने ऐकून घेतात. मोदी हे एकाधिकारशाहीने वागतात अशा शब्दात विरोधक त्यांच्यावर टीका सुद्धा करतात. मात्र मोदी हे आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्या सहकाऱ्यांची मते जाणीवपूर्वक ऐकून घेतात अशी माहिती अनेक रिपोर्ट्समधून समोर आली आहे. तर मोदींची तिसरी सवय म्हणजे चांगल्या कपड्यांची आवड. मोदी हे नेहमीच आपल्या विविध पोशाखांमुळे इतरांचं लक्ष वेधून घेतात. मोदी हे भारतात कोणत्याही राज्यात गेले की त्यांचा पेहराव तिथल्या संस्कृतीप्रमाणे असतो. मोदींच्या कपड्यांचा शौक हा श्रीमंतीकडे झुकणारा वाटत असला तरी तो वस्तुत तसा नाहीये असं मत मोदींचे टीकाकार असलेल्या निलंजन मुखोपाध्याय यांनी दिलंय. मोदींची चौथी सवय आहे ती टापटिपणा. मोदींना टापटिपणा खूप आवडतो. त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीत टापटिपणा जाणवतो असं मत अनेक जाणकारांनी व्यक्त केले. एक वेळेला MV कामत यांच्याशी बोलत असताना अचानक कामत यांनी मोदींची बेडरूम पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर मोदींनी लगेचच होकार सुद्धा दर्शवला होता. आपल्या कार्यालया इतकीच बेडरूमही टापटीप असणार याची मोदींना जणू खात्रीच होती. भव्यतेचं आकर्षण ही मोदींची 5वी सवय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठ्या प्रमाणावर भव्यतेचं आकर्षण असल्याचं त्यांच्या कार्यक्रमातून आपल्याला नेहमीच दिसून येतं. गुजरातचे मुख्यमंत्री असताना देखील त्यांचे भव्य असे कार्यक्रम झालेलेत. त्यांना एखादी गोष्ट पटली की ती मोठ्या स्केलवर करण्यासाठी ते प्रयत्न करतात. सरकारी योजना, स्वच्छ भारत, लसीकरण ही त्यातली काही उदाहरणं आहेत. तर मोदींच्या या भव्यतेविषयीच्या आवडीविषयी ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी सुद्धा आपल्या मुलाखतीतून अनेकदा सांगितले. शिस्तप्रियता ही मोदींची 6वी सवय आहे. मोदी हे अत्यंत शिस्तप्रिय असल्याचं त्यांच्या एकंदरीत वागणुकीवरून दिसून येतं. त्यांचा कोणताही कार्यक्रम ढिसाळ नसून तो शिस्तीतच बांधलेला असतो. असं म्हणतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मोदींना मिळालेली ही शिकवण असून मोदींच्या स्वभावात ती मुरलेली आहे. आखीव रेखीव कार्यक्रम केले की त्याचा जनतेवर प्रभाव पडतो हे जनमानस मोदी जाणतात, म्हणूनच त्यांच्यामध्ये शिस्त पाहायला मिळते. 7व्या क्रमांकाची सवय आहे ती म्हणजे मोदींनी कुटुंबाचे पाश तोडलेत. पंतप्रधान मोदी हे कौटुंबिक व्यक्ती नाहीत, तर कुटुंबातील त्यांचा जवळपास संपर्क सुद्धा तुटलेला आहे. मोदी हे फक्त त्यांच्या आईला भेटायलाच त्यांच्या घरी जात होते. त्यांनी आईला 1-2 वेळेस त्यांच्या दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी मुक्कामाला सुद्धा आणलं होतं. मात्र या पलीकडे त्यांनी आपल्या कुटुंबाशी संपर्क ठेवलेला नाहीये. त्यांचे भाऊ आपला व्यवसाय आणि नोकरीमध्ये रमलेले आहेत, मात्र त्यांच्यापैकी कुणीही राजकारणात उतरलेलं नाहीये. मोदींची 8वी सवय ही त्यांना जास्त मित्र सुद्धा नाहीयेत. तर मोदी हे मंत्रिमंडळींबरोबर अनौपचारिक गप्पा किंवा विनोदात रमलेले दिसत नाहीत आणि तशी आठवण सुद्धा आपण सांगू शकत नाहीत.
विश्वासू निष्ठावान सहकाऱ्यांचं आणि स्वयंसेवकांचं वर्तुळ त्यांच्या भोवती आहे, मात्र त्यांना जीवलग मित्र असा कुठलाच आढळलेला नाहीये। तर मोदींची 9वी सवय म्हणजे त्यांना संगीत आणि सिनेमा यामध्ये रस नाहीये। पंतप्रधान मोदी यांना सिनेमा, संगीत अथवा विनोद यामध्ये रस नसल्याचं दिसून येते। कधी काळी मुख्यमंत्री असताना ते सिनेमा पाहण्यासाठी मागच्या दाराने हळूच जात होते, पण या उलट निसर्गाशी मात्र मोदी चांगलंच जुळवून घेतात। जगाशी संपर्क तोडून 2 ते 3 दिवस जंगलामध्ये राहायला जाणं ही त्यांची सवय त्यांनी बरीच वर्षांपासून अंगीकारली आहे। प्रेक्षकांनो, आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लेट्सअप मराठीला पाहायला विसरू नका।